नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अंगणात। आणि आज आपण माझ्या अंगणात झिरो कॉस्ट ऑफ रिपोर्टिंग या आणि गार्डनिंग करणार आहोत। तर त्यासाठी आज माझ्या अंगणात तुमचं स्वागत आहे। आणि या अगोदर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि गार्डनिंगच्या बरोबर खूप सारे वेगवेगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। आणि तर हे बघा, हे खूप उंच उंच झालेली झाडं आहेत। तर आता बेंगलोरमध्ये खूप छान पाऊस सुरू झाला आहे आणि त्यामुळं माझं रिपोर्टिंगचं काम चालू आहे। तर हे लांब झालेली जी आहेत उसासारखी आपल्याला दिसतात ना, ह्याला डोळे पण दिसत आहेत बघा। तर या डोळ्यातूनच हे नवीन दुसरं झाड तयार होत असतं, त्यासाठी हे कापून तुम्ही ठेवू शकता। नाही तर हे वरचं जे आहे पानाचं, याचा आपण उपयोग करणार आहोत। आणि हे झाडाला जास्ती मेंटेनन्स अजिबात लागत नाही। तर हे बघा, अशी खूप वेडीवाकडी झाडं वाढलेली असतात ही। मला माहीत नाही ही अशी वेडीवाकडी का वाढतात, पण दिसायला खूप सुंदर असतात ही झाडं। म्हणून मी दरवर्षी याला सरळ कटिंगमध्ये परत लावत असते। तर हेच सध्या माझं काम चालू आहे। आणि रिपोर्टिंग आपण आत्ता केलं ना की जास्त कष्ट नाही लागणार का, तर पावसाळा असल्यामुळं पाऊस पडत राहतो त्या, आणि लवकर झाडं वाढण्यास आणि चिटकण्यास मदत होती। तर अगोदर आपण पॉट सगळा रिकामा करून घेऊयात आणि नंतर त्याच्यात आपण जे वरचं कटिंग आहे ते लावणार आहोत। या झाडाला जास्त खताची आणि जसं की मी तुम्हाला म्हणाले मेंटेनन्सची गरज लागत नाही। हा माझा किचनमधला वेस्टेज जो आहे तोच मी इथं वापरत आहे। आणि तुम्हाला हा जास्त प्रमाणात वाटेल, पण हा पॉटचा साईज पण खूप मोठा आहे आणि यात मी लावणारे जे प्लांट्स आहेत ते जास्त कटिंग मी लावणार आहे की जेणेकरून हे खूप दाट असं वाढणं मला आवडेल। म्हणून मी यात पालापाचोळा आणि किचनमधला जो वेस्टेज आहे त्याचाच फक्त उपयोग केलेला आहे। यातला कुठलाही मार्केटमधून आणलेल्या खताचा उपयोग मी करत नाही आहे, याला गरजही नाही। मी दरवर्षी ही झाडं इतकी छान वाढवते, इतकी मोठी मोठी पानं येतात ना त्याची, याला जास्त जसं की मी तुम्हाला म्हणाले खताची वगैरे गरज नाही। फक्त तेव्हा तेव्हा त्याला झाड खुरपत राहायचं। आणि बघा, आता माझा पूर्ण पॉट भरून तयार आहे, तर त्याची कटिंग लावूयात आपण। याच्या कटिंग तुम्ही एकही लावू शकता, किंवा खूप सारं असं टुमुकदार वाढवायचं असेल तर एक त्याला पूर्ण कुंडी भरून असे आपण पॉट भरून लावू शकतो। तर त्यामुळं ते टुमुकदार गोल असं वाढेल। आणि लावताना तुम्ही बघत लागा केवढी मोठी पानं होती ना ती, माझी दरवेळेस अशी मोठी मोठी पानं असतात। याला फक्त मी किचनमधलाच जो वेस्टेज आहे तोच घालत असते। आणि एकदा घातलं की 6-7 महिनेसुद्धा मी याला काही घालत नाही, तर 6-7 महिने हा खताचा वापर त्याला पुरेसा होतो। आणि हे झाडाचं कटिंग लावताना याची उंची छोटी मोठी ठेवा की जेणेकरून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पान दिसेल। आणि समान उंचीची समान लावलीत ना तुम्ही तर ते फक्त वरच पानं दिसतील आणि खाली मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे स्टिकच दिसेल ते, नुसता उसासारखा खांब। तर उंची त्याची लावताना छोटी मोठी लावायची, त्यामुळं ते खालून वरपर्यंत पानाने भरलेलं अगदी गुच्छ छान असा दिसेल। आणि याचं पानाची जी सुंदरता आहे ती खूप छान आहे, अप्रतिम आहे ते। त्याच्यावर जे स्प्रिंकल केल्यासारखे पान व्हाईट व्हाईट कलर दिसतं ना, ते फार सुंदर दिसतं ते। आणि एकही तुम्ही वाढवू शकता जे हॉलच्या कॉर्नरमध्ये वगैरे ठेवू शकता। आणि मी हे गार्डनमध्येच ठेवणार आहे, त्यामुळं मला ह्याला टुमुकदार वाढवायचं असल्याने मी याचे कटिंग खूप सारे कटिंग लावत आहे। तर हे खूप सुंदर दिसणार आहे टुमुकदार असं। आणि याला आपण काहीही खर्च केलेला नाही आहे बघा, जे कटिंग आहे त्या कटिंगपासूनच दुसरं अजून करतो आहे। आणि जे मधला खांब होता त्या मधल्या खांबातून आपण खूप सारे आणखीन झाडं अशी तयार करू शकतो आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही देऊ शकतो गिफ्ट म्हणून, आणि त्यांनाही आपली आठवण म्हणून राहू शकते।
तर याला असा फार खर्च करावा लागत नाही. थोडासा आपला आवड असेल आणि आवडीबरोबर थोडीशी वेळ पण असेल तर खूप छान एक टाइमपास होण्यासाठी हे गार्डनिंगचं काम आहे जे मला आवडतं. आता हे पूर्ण लावून झालेले आहेत त्यामुळे हलका असा पाण्याचा शिंतोडा द्यायचा. जसं की मी तुम्हाला म्हणाले बेंगलोरमध्ये पाऊस आहे सध्या त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहेत. आणि बघा हे मी असे ओळीनं एक एक रिपोर्टिंग माझं चालू आहे. हे उजवीकडचं झालेलं आहे. कदाचित तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा पहिल्यांदा मिळाला असेल तर हा मी आत्ता केलेला खूप आरामात आणि आपण घरच्या घरीच असे रिपोर्टिंग करू शकतो. आणि हे त्याच्यामध्ये निघाले होते ना लांब असे ऊसाच्या कांडक्यासारखे तर याला आपण एक एक वितावर कापून घ्यायचं असं. हे बघा ह्याला मुळे आलेले आहेत तर हे असे कापून घेतलेले जे आहे त्याचे कटिंग आपण गार्डनच्या एका कोपऱ्यात ठेवायचे आणि त्या गार्डनच्या कोपऱ्यात ठेवून त्यावर मातीने झाकून टाकायचं. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला आठवण होईल तेव्हा तेव्हा पाण्याचा त्या गार्डनिंगला पाणी जसं देतो ना त्याप्रमाणे त्यालाही थोडंसं पाणी टाकलं ना की तिथं अगदी छानपैकी दुसरी झाडं उगवायला तयार होतात. त्याला जे डोळा दाखवला ना त्या डोळ्यातून नवीन झाड तयार होतं आणि त्यामुळं आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट दुसऱ्यांदा अनेक अशी वेगळी वेगळी आपल्याला झाडं मिळतात. त्यामुळे याला असा काही खर्च नाही आहे. फक्त आवड फक्त असणं फार गरजेचं आहे. आणि बघा मी याच्यावर माती टाकणार आणि याला झाकून ठेवणार आणि पाण्याचा शिंतोडा मारत राहणार की पुढच्या वेळेस आणिक हे आपल्याला मिळत राहतील. थँक्यू.